त्यामुळे कष्टकऱ्यांनो सेवा समाप्ती असेल तर आणि निलंबन जर खरं आणि कायदेशीर असलं तर मला सांगा, मी तुम्हाला प्रश्न विचारतो, तर हे घरी जाऊन का पाया पडायले? घरी पाया जर कायदेशीर होतं तर पाया पडायची का वेळ आली बाबा तुमच्यावर? सदावर्ते सर जर चुकीचे तर तुमच्यावर पाया पडायची का वेळ आली? हे याचं उत्तर परिवहन मंत्री अनिल परबांकडे आहे का? ते नाही. हे सगळे गुंतलेलेत इडापिडामध्ये, इडीपिडीमध्ये. आणि गुणरतन कष्टकरी, तुम्ही गुणरतनचा श्वास आहात हे मी तुम्हाला परत सांगतो. कष्टकऱ्यांनो लक्षात ठेवा, तुमची आजची वेळ आणि आज ज्या उंबरवट्यावर तुम्ही उभे आहात त्या उंबरवटा आणि विलिनीकरणाचा लढा फार दूर नाही. त्यांनी प्रायव्हेट ड्रायव्हर देण्याचा घाट घातला. आम्ही प्रायव्हेट ड्रायव्हर देता येत नाहीत म्हणून कायदेशीर नोटीस लेबर कमिशनर श्री जाधव यांना दिली. जाधव यांच्या बाबतीमध्ये असं बोललं जातं की ते अजित पवारांच्या जवळचे आहेत. मला कष्टकऱ्यांनी सांगितलं, साहेब त्यांचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता. कारण जेव्हा कायदा बोलला जातो तेव्हा चेहरे मात्र पाहण्यासारखेच होतात. हे डंक्याची चोट वर मी तुम्हाला सांगत आहे. त्यामुळे कष्टकऱ्यांनो तुम्हाला कोणी थांबवू शकत नाही, तुमच्यावर कोणी जाती करू शकत नाही. कारण हे राज्य छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांचं आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या वारसदारांचं असू शकतंय. आणि जे फितूर असतात त्यांना काढता पाय घ्यावा लागतंय.